आजच्या व्लॉगमध्ये नेकलेस पॉइंट, रायरेश्वर फोर्ट आणि केंजाळगडचा घाट, वाई वाईचं मॅप्रो गार्डन, खंबाटकी टनेल, कात्रज टनेल. नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. सो आत्ता आपण आहे पुण्यामध्ये आणि मी हा नवीन टाईपचा व्लॉगचा अटेम्प्ट करतो आहे ॲज अ पिलियन. सो पुण्याची स्टोरी अशी आहे की मी बाईक मी नाही आलो आहे पुण्याला, मी सगळे रायडिंग गिअर्स घेऊन आलो आहे गाडीमधून फॅमिलीबरोबर पुण्याला. आणि आत्ता मी माझ्या भावाबरोबर राईड करतो आहे ॲज अ पिलियन. सो ही इज रायडिंग द मोटरसायकल, आय एम सिटिंग ॲज अ पिलियन. आता कॅमेरामध्ये किती कॅप्चरतो आहे माहीत नाही, पहिला वेळेला असा व्लॉगचा अटेम्प्ट आहे. माईक टाकला आहे हेल्मेटच्या आतमध्ये आणि कॅमेरा धरला आहे हातात सेल्फी स्टिकवर. सो बघू कसं होतं आहे, कसं जमतं आहे आणि अशाने आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स घेता येतील. सो आता वाजले आहेत अराउंड 6:15 आणि कुठे जातो आहे आत्ता आपण? जो पुण्याच्या साऊथ साईडला. आता बऱ्यापैकी अंधार आहे तसा, सो थोडं उजाडल्यावर आपण व्लॉगिंग स्टार्ट करूया परत एकदा. तो हा बघा सनराईज तुम्हाला दिसतोय का, कॅमेरामध्ये दिसत आहे का माहीत नाही एवढा क्लिअरली, पण खूपच अप्रतिम व्ह्यू आहे. आणि खाली आता काहीतरी वॉटर बॉडी आहे आणि आता आपण आहोत जाणार आहोत त्या ब्रिजवर. सो हिअर वी गो. सो मच ब्युटिफुल, जरा हा व्ह्यू बघा, अप्रतिम व्ह्यू. आत्ता आपण पुणे बँगलोर हायवेवर आहे आणि आता येत आहे कात्रज टनेल. हा एक फ्रीडम आहे सेल्फी स्टिकवर शूट करण्याचा. सो हे आलं आपलं कात्रज टनेल, 1.6 किलोमीटरची लेंथ आहे. भोर ना, तर आता कुठे टर्न घेतलाय आपण? आपण कापूर रोडवरनं राईट टर्न घेतलाय आणि आता भोर कडे जातोय आपण. मस्त सनराईज दिसतोय. सो आता आपण नेकलेस पॉइंटला पोहोचलोय. माईकची वायर ताणली जाते. सो हा आहे तो नेकलेस पॉइंट. मीरा नदी. हा ते समोर दिसते का डॅम? हो हो. हा ते मीरा देवघर डॅम आहे. अच्छा डॅम. हा हा मीरा देवघर. आणि जसं कतार काढत घेतले ना. हा हा त्या मूवीचा फर्स्ट सीन हाच. आणि इकडे हे बघ, हे सगळं महाबळेश्वरचं आहे ना प्लॅटू. रेकॉर्डिंग झालं का तुझं? हो. नाही नाही ऍक्च्युली, कारण बऱ्यापैकी ग्रीनरी कमी झाली आहे.
अच्छा जे दिसत आहे ते पाण्या इकडे दोनचं कसं आहे झूम होईल का? हा होईल होईल तुंग हे बघ पवना बॅकवॉटरला जो मागे किल्ला दिसतो बघ हा हा त्याच्यात आहे का डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे पवना आहे हो तसं हे हा कमळगड आहे कमळगडच्या या बाजूला पण धूम आहे पलीकडच्या बाजूला पण धूम आहे अच्छा सॉरी हे नाही महाबळेश्वर पलीकडे गेले एकदम सॉरी सॉरी ह्याच्या पलीकडे आहे ना हा ह्याच्या पलीकडचा महाबळेश्वर सॉरी म्हणजे हे सातारा येतं हो आणि या साईडला पुणे पुणे ही बॉर्डर चल ना तिकडे बघूया रारेश्वर येस या रस्त्याने आलो आपण येस इकडे इकडे पास बिटवीन माउंटेन पास बिटवीन राडेश्वर चंद्रगड ओके सो आता मी बाईक चालवतोय आणि आता पूर्ण डाऊन हिल आहे सो कॅमेऱ्याच्या बॅटरीमध्ये थोडासा जीव उरला आहे सो तेवढं शूट करूया आपण सो जशी तुम्ही बघितलीत सीनरी एकदम अप्रतिम होती जस्ट की या वे म्हणजे जर तुम्ही आलात बाय चान्स इकडे तर पावसात येणं प्रिफर करा पावसात अजून भन्नाट असेल एकदम म्हणजे फुल ग्रीनरी कारण आत्ता कसं पाऊस संपून बऱ्यापैकी वेळ झाला आहे जस्ट हा मधला मधला जो पॅचेस आहे ना रस्त्यांचे ते जर अजून मस्त असले असते म्हणजे स्मूथ असले असते तर अजून मजा आली असती आत्ता जे आपण लोकेशन आलो होतो ते साधारण 80-90 किलोमीटर्स आहे पुण्यापासून म्हणजे ॲटलिस्ट आम्ही जिकडून निघालो होतो तिकडून कोथरूडवरनं आणि आता आम्ही वाई मार्गे परत हायवेला मुंबई आपलं पुणे बँगलोर हायवेला जॉईन होऊ पूर्ण ग्रॅव्हल आहे व्ह्यू सीनरी ऑन पॉइंट तो हाच रस्ता आहे जो आपण वरतून बघत होतो किंवा मग अशा ठिकाणी सरळ एक्सपल्स पाहिजे भन्नाट व्ह्यू आहे एक नंबर म्हणजे जो रस्ता खराब आहे तो काही वाटत नाही असा व्ह्यू बघितल्यावर असं वाटतं की सगळं वर्थ आहे यावेळेला तर काही मला बाईक आणता नाही आली आपली डॉमिनार इकडे पण पुढच्या वेळेला जेव्हा सोलो येईन तेव्हा नक्कीच आणि हे लेक आहे ते कसलं आहे लेक लेक अच्छा तो हा आपण वरतून बघितला तो डॅम आहे हा
हे ना कृष्णा रिवर ओके महाबळेश्वर राइटला महाबळेश्वर लेफ्टला आता पुणे आता सर आहे ना हा आणि ते गार्डन कुठे आहे आपलं सॉरी मॅप्रोचं आउटलेट आहे ते गार्डन नाही आहे ना ते हा गार्डन महाबळेश्वरला आहे पचगणी हा हे बघ इकडे अच्छा जागा आहे ओके या एंट्री मधून मॅप्रो गार्डनच्या आतमध्ये मॅप गार्डन असं आहे आउटलेट आहे पण चांगलं बनवलंय रे इकडेच करूया ना आणि ते लावतो सावलीत सो आता आपण आलोय मॅप्रोच्या आउटलेट मध्ये आपण वाईवरनं आता पुण्याला जातोय इथून आपण घेऊ काहीतरी छान मस्त बनवलंय सो आता आपण मॅप्रोवरनं निघालोय मॅप्रो गार्डनवरनं खरेदी वगैरे झाली आहे ऑलमोस्ट 1.5 तासाचा ब्रेक झाला तिकडे आपला मॅप्रोवरनं निघालोय आता म्हणजे वाईवरनं निघालोय आता आपण आणि आता आपण डायरेक्ट पुण्याला जाणार आहोत सो वन्स अगेन आय एम पिलियन सो आता हा आपला पुणे बँगलोर हायवे पुणे बँगलोर हायवे चालू झाला आहे आता स्ट्रेट स्ट्रेट सरळ जायचं आहे आपल्याला खंबाटकी घाट आणि त्यानंतर कात्रज टनेल हे करत अच्छा हे खंबाटकी टनेल आहे म्हणजे कात्रज पुढे असेल सो आता आपण पोहोचलो आहोत कात्रज टनेलला फायनली मग असं जे होतं ते खंबाटकी टनेल होतं हे आहे कात्रज टनेल 1.3 किलोमीटर्स ओके सो अशा प्रकारे ही आपली राईड कंप्लीट झाली 190 किलोमीटर्स ची राईड आणि वी हॅव नाव रिच्ड आवर डेस्टिनेशन बॅक आता आपण पोहोचलोय होपफुली तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर डू हिट दी लाईक बटन डू सबस्क्राईब टू दी चॅनल डू हिट दी नोटिफिकेशन आयकन सो दॅट यू कॅन गेट नोटिफाईड एव्हरी टाईम आय अपलोड अ व्हिडिओ भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टेल देम राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ